Hi friends, this is Madhura, your host, and you are watching Me and Paw series. Paw friends, आज आपण भेटणार आहोत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक व दिग्दर्शक परेश मोकाशी यांना आणि अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना आणि त्यांच्या क्यूट लिटल बेबी पॉजला. लेट्स गो. मला असं वाटतंय की त्यांच्यासाठी मला जरा मोठं बंगलो टाइप्स घर घ्यायचं आहे. आणि जिथे मला अशी प्रोव्हिजन करता येईल की मी स्ट्रेस न खाऊ घालते म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. हेतू हा होता की एक त्याला कंपॅनियन मिळेल आणि गमतीने मी म्हणायचे की चिमू माझी सून आहे. पण नंतर असंच झालं ना की मला असं वाटलं नाही हीच सून नाही आहे, ही माझी मुलगीच आहे. आणि मग मी नातं बदलून टाकले त्यांचं, आता त्यांना भाऊ बहीण करून टाकले. आणि मला नेहमी असं वाटतं की हे बहुतेक गेल्या जन्मीची माझी मुले आहेत दोन. मी आणि परेशनी खरं तर मूल न उदळण्याचा ठामपणे निर्णय घेतला होता आणि नको होता मला मूल, पण ह्या दोघांनी मला आई केलेलं आहे. मॅम, माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे तुमच्या दोघांसाठी, हाऊ डज इट फील टू बी अ पेरेंट ऑफ सच क्यूट लिटिल बेबी पॉज? कसं वाटतंय? म्हणजे खूपच छान वाटतंय. ऍक्च्युली मला तर असं वाटतंय ना की टप्पू माझ्या आयुष्यात नव्हता असं मला कधी वाटत नाही. मला असं वाटतं की हा होताच खूप काळ पासून माझ्या आयुष्यामध्ये. अँड इट्स ग्रेट. आय मीन मला असं वाटतं की कसं काय राहिलो आपण इतके दिवस डॉग शिवाय. पण इट्स अन अमेझिंग फिलिंग. मला पण एकूण प्राण्यांची आवड आहे लहानपणापासून, आणि लहानपणापासून मी कुत्र्यांबरोबरच वाढलो आहे. अगदी त्यांच्या ताटात खाण्यापासून, हां, त्यांना जे काही टाकायचं त्यांना मला त्यांच्याबरोबर जेवायला जायचं असायचं वगैरे. आमच्या बंगल्यामध्ये 10-12 कुत्री होती त्यावेळेला, शेजारपाजाऱ्यांची पाळीव आणि प्लस रस्त्यावरची पण येऊन जाऊन असायचीच. तर अशा 10-12 कुत्र्यांबरोबर वाढलेलो असल्यामुळे मला बऱ्यापैकी सवय होती कुत्र्यांची. मग पुढे मग बंगल्यातून जेव्हा मी पुण्याला शिक्षणाला गेलो तेव्हा तेवढं ते राहिलं नाही, अर्थातच दुसरीकडे राहायला गेलो मी. आणि आता परत मग ही दोन मंडळी आहेत. प्राण्यांबरोबरच राहणं हे खरंच खूप सुख आहे, कारण ना माणूस माणसांना माणसांचं कंटाळ येतो पण माणसांना प्राण्याचं कधी कंटाळ येत असेल असं मला वाटत नाही. परफेक्ट. मला वाटतं प्राण्यांची अशीच भावना असेल तर ठीक. आता आपण आपल्या प्रेमासाठी त्यांच्यावर आपलं प्रेम लादून लादून त्यांना बंधनात ठेवतो, पण त्यांना माहिती नाही त्यांच्या डोक्यात काय चालू असतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माहिती आहे याच्यामध्ये की हे कथा बघा, प्रेम भीम असतंच. आता आपण सगळे समानधर्मी असल्यामुळे प्राण्यांविषयी प्रेम वगैरे आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन प्राणी हे देशाचे नागरिक आहेत ही भावना रुजायला पाहिजे. बरोबर. अनेक प्रगत देशांमध्ये त्यांच्या बाजूचे कायदे आणि सगळे नीती नियम आहेत. करेक्ट. आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना शिक्षा होते, त्यांचं नीट संगोपन होत नसेल तर त्या माणसाला समज दिली जाते. तर ते सुद्धा आपल्या देशाचे नागरिक आहेत अशा पद्धतीने जर आपण त्यांच्याकडे पाहायला शिकलो तर मला वाटतं अजून थोडस. नक्कीच. जेव्हा ही चिमू आणि टप्पू तुमच्याकडे आले अशी इंटुकली पावलं, अशी घरात अशी बागडताय तिकडे तिकडे, काय फिलिंग होत? एकतर आम्ही भैसाट लोक की कारण टप्पू आला तर टप्पू अत्यंत उन्हाळ आहे आणि खूप वांड आहे टप्पू. ज्यावेळी आम्ही विचार केला की आता कुत्रं घेऊया त्यावेळी नेमकं माझ्या मैत्रिणीकडे कुत्रं होतं आणि तिला बाळं झाली होती. आणि मग तिने आम्हाला आग्रह केला की तुम्ही माझंच बाळ घ्या. त्यामुळे मग आम्ही ते मैत्रिणीकडून आम्ही अडॉप्ट केला. लिनेट डिसुझा नावाची आमची एक मैत्रीण आहे आणि भयंकर हायपर ॲक्टिव्ह होता हा, आणि इकडून तिकडे पळायचा, खूप प्लेफुल होता. म्हणजे आम्हाला त्याची पेस मॅच करायला थोडंसं, कारण आमचं हा लेखक मी लेखक घरात शांतता अशी सवय असल्यामुळे एक जिवंत पण आला, म्हणजे एक जान आली घराला सगळी. असं हा काय करायचा, खूप वांड होता तो. आम्हाला घरी आम्ही घराच्या बाहेर गेलो की रडत बसायचा घरी. 9-10 मजल्यापर्यंत लोकांना ऐकू जायचं की हा रडतो आणि आम्ही त्याला सोडून गेलो ना, आम्हाला फोन यायचे लोकांचे, मग आम्ही धावत धावत घरी यायचो. तर आम्हाला असं लक्षात आलं, म्हणजे मलाच असं नेहमी वाटतं की एकट्या मूल सुद्धा एकटं असून हे घरात हा त्याला कंपॅनियन आणला तर कदाचित जरा जास्त सोपं होईल, म्हणून आम्ही चिमू आणली. तर मग आता दोघ जण रडत बसत. टप्पूला असं वाटत नाही चिमू हा त्याच्या आयुष्यातील एक वैताग आहे. हो, म्हणजे मी तोच प्रश्न विचारणार होते की पजेसिव्हनेस आहे का?
दोघांनाही आहे. आणि गंमत माहिती आहे का, ह्यांचं सगळं मी करते. ह्यांचं औषध, ह्यांचं खाणं, ह्यांना स्वच्छता, ह्यांना पुसणं, ह्यांचं सगळं मी करते. त्याच्या वेलबिईंगसाठी असतं ते सगळं मी करते, पण त्यांच्या निष्ठा आणि प्रेम मात्र इकडे आहे. आताही बघितलं ना, तो इथे नाही झोपणार, तो तिथे जाऊन झोपणार. हिचं पण तसंच आहे. तर त्यांचं सगळं प्रेम इकडे आहे. पण मला टप्पू चिमूमुळे माझ्यातलीच एक अनकंडिशनल लव्हची लेवल सापडली. मला असं जसं ते माझ्यावर अनकंडिशनल प्रेम करतात, तसं मला जाणवलं की मी पण त्यांच्यावर अनकंडिशनल करते. माझी ही कंडिशन नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम करा, माझं तुमच्यावर प्रेम आहे, दॅट्स ऑल. असं ते आहे. कधी असं झालंय का की तुम्ही घरात आलात आणि टप्पू आणि चिमूने मस्त राडा घातलाय? नाही, राडा असं नाही, पण टप्पूला ना आम्ही बाहेर जायचो त्याला एकट्याला सोडून त्याचा खूप राग यायचा. अच्छा. आम्ही त्याला प्रॉपर टॉयलेट ट्रेन केलं होतं आणि दोघांनाही केलं, म्हणजे आता की शू आली की बाथरूममध्ये जाऊन करायची, शी आली की बाथरूममध्ये जाऊन करायची, आणि व्यवस्थित ट्रेन झाला होता तो. पण आम्ही बाहेर गेलो ना की त्याला खूप राग येतो आणि ते रिबेल म्हणून आम्ही त्याला एकट्याला टाकून दिसतो तेव्हा तो मुद्दम सगळीकडे थारोळी करून ठेवायचा शूची आणि शीची. आणि चिमूचा काय किस्सा आहे, म्हणजे ती खूपच गोड आहे अशी, वेगळीच आहे. म्हणजे चिमू माणसांसाठी खूप आदर्श कुत्री आहे. ओके. कुत्र्यांसाठी ती अत्यंत जहांबाज कुत्री आहे. हे तिच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. चिमू अत्यंत ओबिडियंट आहे. चिमू पाणी पी म्हटलं की पाणी पिते, सू कर म्हटलं की सू करते, शी कर म्हटलं की शी करते. इतकी ओबिडियंट आहे. आणि समजा ती पाणी प्यायली असेल, तिला तहान नसेल लागली ना, तरी आपण म्हटलं ना की आपल्या शब्दाचा मान ठेवायचं म्हणून ती अशी दोन लपकारे मारते पाण्यामध्ये. कबुतरांकडे जा म्हटलं की ती लगेच कबुतरांना जाऊन हकलून देते. असं ती सगळं ऐकते आपलं. पण ती ह्याच्यासाठी मात्र डेंजर आहे. आम्ही खेळायला लागलो आणि ह्याच्या तोंडात काही घेत दिलं की ते तिसऱ्या सेकंदाला तिच्या तोंडामध्ये असतं. ती इतकी अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग आहे ना. मॅम, चिमू आल्यावर टप्पूचा रोल कसा बदलला? चिमूला आणताना मी खूप घाबरले होते, कारण टप्पू नुकतंच वयात येत होता त्यावेळी. आणि मला असं वाटलं की आता आपण माणसांच्या जगात जगतो तेव्हा माणसांमुळे कंडिशनिंग होतं ना आपलं सगळं. आणि ती अगदीच लहान होती तेव्हा, 45 दिवसांची वगैरे होती. तेव्हा मला असं सारखं वाटायचं की आपण तिला घरी आणलं आणि ह्यांनी तिला काही केलं तर, किंवा काही जबरदस्ती केली किंवा काही असं केलं तर काय होईल, असं मला खूप धास्ती वाटत होती. तर मी आमच्या वेटशी बोलले, ते हसले माझ्या शंकांवरती आणि ते मला म्हणाले की असं प्राण्यांमध्ये काही नसतं, तो बाप होईल तिचा, असं ते मला म्हणाले. पण मला काही ते खरं नाही वाटलं, कारण आपण ना तशा पद्धतीने विचारच नाही करत. आणि मग चिमू आली तेव्हा त्या डॉक्टरनी सांगितलं होतं ना, ते अक्षरशः खरं ठरलं, कारण टप्पू खरंच तिचा बाप झाला होता. पहिला प्रश्न, दोघांपैकी जामेबाज कोण आहे? टप्पू. डावरट कोण आहे? निर्विवाद चिमू. एक आयडियल पॉ कोण आहे? माणसांसाठी चिमू. टप्पू ममाज बॉय आहे की डॅडीज बॉय? दोघही डॅडीज बॉय आहेत. चिमू बॉय आणि गर्ल दोघही डॅडीज आहेत. जर का तुम्ही एक फिल्म केली या दोघांना घेऊन, तर त्या फिल्मचं टायटल काय असेल? When Tappu Met Chimu. आणि लाईफ विदाउट युअर टप्पू अँड चिमू कशी असेल? तुमच्यासाठी साधारण असंच काय. आपण बघतोच आहोत की माणूस कसा वागतो आणि त्याच्या वागण्यामुळे तो त्याच्या विनाशाकडे चाललाय. तर असा जर का एक दिवस आला की या पृथ्वी तलावर फक्त माणसं शिल्लक राहिली आणि सगळे प्राणी गेले, तर तो दिवस कसा असेल नेमका? असा दिवस येऊच शकत नाही. ह्याचं कारण मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या सहजीवनातूनच हे पृथ्वीवरचं आयुष्य आहे. क्या बात आहे. फक्त प्राणी सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत, फक्त मनुष्य सुद्धा जिवंत राहू शकत नाही. मधमाशा आहेत म्हणून आपल्याला ते परागकण इकडून तिकडे जात आहेत आणि आपल्याला फळं फुलं मिळत आहेत, आपलं संगोपन होत आहे. साप आहेत म्हणून उंदीर कंट्रोलमध्ये आहेत. तेव्हा कुठलाही एक घटक ह्याच्यातला नाहीसा केलास तर दुसरा घटक बेसुमार वाढून दोन्ही घटकांना तो उद्ध्वस्त करेल. त्यामुळे हा, त्यामुळे प्राण्यांवाचून आपण जिवंत राहूच शकत नाही, ही म्हणजे वस्तुस्थितीच आहे. आणि आपण आता टप्पूची मुझे फेवरेट जागा आहे, म्हणजे आमची बेडरूम आहे. ओके. तर आपण पुढच्या गप्पा त्यांच्या फेवरेट जागेमध्ये बसून मारूया. चालतंय, लेट्स गो. सो ही आहे टप्पू आणि चिमूची आवडती जागा. आणि आता आपण मॅम बरोबर त्यांच्या वेगवेगळ्या स्पेशालिटीज बघणार आहोत. सो लेट्स गो. येस. जेव्हा मी त्यांना सांगते की नाही खायचं तेव्हा ते खात नाहीत. ओके. नो 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 नो. ओके, असं असेल नो साईन. आता ते तोपर्यंत खाणार नाहीत जोपर्यंत मी सांगत नाही त्यांना. किती गुणी आहेत असे बघत तोंड. मी उठून निघून गेले ना तरी ते खाणार नाही.
मी अनेकदा उठून निघून जाते, मी दोन दोन मिनटं बाहेर थांबते, तोपर्यंत ते तसेच बसून असतात. आणि आता जेव्हा मी देईन त्यांना तुकडे करून तेव्हा खाणार ते. हे खरं माणसांनी शिकायला पाहिजे, पेशन्स. पेशन्स मॅम द्या. गुड गुड. मला आयुष्यात ना अनेक वेळा अनेक लोकांनी असा प्रश्न विचारला की काही रिग्रेट आहे का आयुष्यामध्ये, किंवा मागे जाऊन काही एक गोष्ट बदलावीशी वाटली तर बदलाल का. तर मला कधीच असं काही वाटलं नाही की मी असं काही माझ्यातून घडलंय की आपण ते जाऊन बदलावं किंवा त्याच्याबद्दल रिग्रेट आहे. पण टप्पू चिमू आल्यानंतर मात्र मला ती एक भावना तीव्रपणे जाणवते, कारण माझ्या लहानपणी माझ्याकडे एक कुत्रा होता, त्याचं नाव राजा होतं, म्हणजे स्ट्रे डॉगच होता तो. आणि मी असंच एकदा पावसात भिजत कुडकुडत होता तो, तर मी त्याला घरी घेऊन आले होते आणि मी त्याला आम्ही त्याला पाळलं नंतर. पण आत्ता मला ह्या दोघांमुळे असं वाटतं की तेवढा आमच्याकडे त्यावेळी अवेअरनेस नव्हता, आणि आज आता ह्यांना आम्ही ज्या पद्धतीने ट्रीट करतो आहे त्या पद्धतीने त्याला ट्रीट करायचं आणि त्याचे लाड करायचे राहून गेले असं मला वाटतंय. आणि आता तो एक रिग्रेट आहे माझ्या मनामध्ये की मी नाही एवढं केलं त्याच्यासाठी जेवढं मी आता ह्यांच्यासाठी करते. आणि मला जर भूतकाळात जाऊन एक चूक सुधारण्याची संधी मिळाली तर मी नक्की त्याचे इतके लाड करेन आणि त्याला त्याच्यावर खूप प्रेम करून जे जे माझं त्याच्याबरोबर करायचं राहून गेले ते सगळं करेन. जसं मी आणि पॉचा हा भाग तुम्ही आवडीने पाहिलात, तसंच हे चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा याच्यावरती आणि सबस्क्राईब करा.